पहिला चेंडू या ठिकाणी मात्र एसटीच्या वायर ऑफ साईडला जाणारा चेंडू, या ठिकाणी अवांतर धाव मिळते. संघाचे धावसंख्या खातं खोलतय अवांतर धावेने. संघाचे धावसंख्या झाली आहे ती एक. डीजे या ठिकाणी मात्र सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते यशच्या माध्यमातून. पहिले धाव व्हाईटच्या रूपाने या ठिकाणी मिळते आणि या ठिकाणी मात्र आपल्याला आमचे आधारस्तंभ मन्या मनोहर काय रे मन्या परीक्षा संपली का? चला पुढील चेंडू खूप आम्हाला सहकार्य कालच्या दोन दिवसापासून आम्हाला मिळते ते मनोहर रांगले यांचं एक शूट आउट वडाला मधील एक डायलॉग मला आठवतोय. काय रे मन्या परीक्षा संपली का? चला पुढील चेंडू या ठिकाणी यश यश नक्की आपल्या संघाला यश मिळवून देते देईल काय यासाठी पहिलं षटक यश तुझ्याकडे जाय असं मात्र गावदेवी संघाकडून आपल्याला सांगितलं जात आहे. मोठा अनुभव यशच्या पाठीशी गाठीशी आणि बटव्यामध्ये कारण यश हा गुणवंत आणि नामवंत खेळाडू आहे. या ठिकाणी मात्र आपली कारकीर्द त्याने खूप मेहनतीने या ठिकाणी सजवलेली आपल्याला पाहायला मिळते. मोठा संघ आहे गावदेवी टेटवलीच्या माध्यमातून मी सातत्याने ह्या संघाचा सामना या ठिकाणी पाहिलेला आहे. स्वतःचा माझ्या आवडीचा आणि माझ्या गावातील जरी संघ असला तरी मात्र खरोखर सर मनीष सर की तरी या ठिकाणी मात्र मोठा झटका मिळतोय आणि या ठिकाणी मात्र पुन्हा जर्सी नंबर 29 भारतीय संघाची ज्या वेळेला 29 नंबरची जर्सी परिधान करतो तो मिथुन चक्रवर्ती मरुण चक्रवर्ती. वरुण चक्रवर्ती कारण तोंडामध्ये सारखं मिथुन येतो कारण आमचं शिवनारी संघाचा आधारस्तंभ आहे मिथुन म्हणून नाव आला चुकून. आणि आता पुन्हा एकदा मनीष सरांकडे जाऊया. मनीष सरांचं समालोचन आपल्याला ऐकण्यासाठी आपले कांट या ठिकाणी आतुरलेले आहेत. मनीष सर चला आपण जाऊया महत्वपूर्ण मॅच कडे. धन्यवाद प्रशांतजी कदम. आपण समालोचन केलं सुंदर मनोरंजन देखील सुंदर असा पॉईंटच्या दिशेने ढकललेला चेंडू आहे. एक धाव नक्की मिळेल दुसऱ्या धावेचा इथे मात्र खराब शतरक्षण पाहायला मिळते. एक डाव तिसऱ्या धावेचा देखील सहजरित्या प्रयत्न केला जातोय. थांब थांब म्हणताना हे तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते सहजरित्या आणि तीन धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या होते धावपालकावरती 6 धावसंख्या धावपालकावरती आपण पाहतोय. सुंदर रणनीती गणिमी कवा आपल्याला पाहायला मिळते. रण संग्राम आहे युद्ध आहे. क्रिकेट म्हटलं की एक युद्ध म्हटलं जातं. इथे मैत्री कामाची नसते कारण इथे प्रेम देखील कामाचं नसतं कारण जो आपला प्रत्येक संघ आपल्या गावाच्या नावासाठी आपल्या संघाच्या नावासाठी खेळत असतो आणि हीच लढाई हा संघर्ष कुणबी चॅम्पियनशिप 2024 पहिलं पर्व असून गटाच्या वतीनं या किंग क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळते. सॉरी पाटील साहेब तुमच्या पुढे आम्ही काय बोलणार. चला पुढील चेंडू या ठिकाणी मात्र मंडळाचे सचिव सातत्याने कार्यरत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ज्यांची मंडळामध्ये असते चिवचिव ते असतात सचिव. या ठिकाणी मात्र पुढील चेंडू हवेमध्ये चेंडू या ठिकाणी मात्र शिमारे शिपार षटकार रॉयल षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा मिळाले आहेत आणि या ठिकाणी मात्र संघाची धावसंख्या वधारलेली पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 13 मंदार दादा यांचा डीजे आज मात्र जोरात वाजतोय कारण मंदार दादांच्या लग्नाची अनिव्हर्सरी आहे आज संध्याकाळी मात्र जोरदार मेजवानी या ठिकाणी आपल्याला
मंदार सरांच्या माध्यमातून मिळणार आहे. या ठिकाणी मात्र सूरज शिंदे खरच, या ठिकाणी मात्र या पंचक्रोशी मधील ज्यांचं हास्य पाहण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी जमते ते सूरजदादा शिंदे या ठिकाणी उपस्थित. चला मित्रांनो, जास्त वेळ खर्च करू नका. पंच जास्त वेळ सातत्याने एकत्र यायचं नाही, डिस्कस करायचे नाहीये, कारण महत्वपूर्ण अंतिम दिवस आहे, सगळ्यांना माहीत आहे. कारण अंतिम सोहळा हा एक मोठा सोहळा, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम देखील होणार आहे, त्यामुळे वेळेत सामने होणे फार गरजेचं आहे. आपण पाहतोय धावपलकावरती, तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा घेऊन जातो, धावपलकावरती धावा होत आहे 13. आधीच्या पहिल्या चेंडूवरती एक षटकार आला होता, मोठा षटकार आपण पाहिला. स्ट्राईकला आहे तो, आपण पाहतोय स्ट्राईकला आहे प्रतीक आणि नॉन स्ट्राईकला आहे तो. स्ट्राईकला आहे तो प्रतीक, नॉन स्ट्राईकला आहे तो प्रवीण. आपण पाहतोय सुंदर फलंदाजीचा नजरण आपण पाहिला. पहिल्या चेंडूवरती मोठा षटकार आला, आता मात्र दमचक होईल ती या गोलंदाज. गोलंदाज आहे दुसरं षटक घेऊन आलेला हा गोलंदाज चेतन. चला या ठिकाणी मात्र चेतनची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एक वेगाचा बादशाह म्हणून ज्याची ओळख असते गावदेवी टेटवली संघामध्ये तो चेतन मात्र आता आपल्या गावदेवीच्या आशीर्वादाने या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक मोठा अनुभव आणि मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी गाठीशी आणि बटव्यामध्ये असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि तोच चेतन आज आपल्या गावदेवी संघासाठी यशस्वी या ठिकाणी गोलंदाजी करताना आपल्याला नक्की पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र मोठा फटका, या ठिकाणी मात्र झेल होऊ शकतो, या ठिकाणी मात्र हा फलंदाज झेलबाद सुंदर झेल या ठिकाणी टिपलेला पाहायला या ठिकाणी मिळतोय. प्रतीक या ठिकाणी मात्र निराश होऊन पॅव्हिलियन कडे परततोय. ज्याची वाजली नाही टिक टिक तो मात्र प्रतीक या ठिकाणी मात्र निराश होऊन परततोय. या ठिकाणी मात्र संघाची धाव संख्या झाली ती 13. चला फलंदाज पाठवा पटापट, वेळ फार कमी आपल्याकडे. प्रतीक माघारी परतला, धावसंख्या थांबलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि 13 धावा धाव पलकावरती आपण पाहतोय. आता मात्र तेजस मैदानामध्ये दाखल होताना पाहतो आपण या कुंभारवाडी असोन संघाचा फलंदाज तेजस. जर्सी नंबर 1 परिधान करून तेजस या ठिकाणी मात्र भारतीय रेल्वे तेजस त्याप्रमाणे या ठिकाणी मात्र दौडताना आपल्याला पाहायला मिळतोय तो तेजस. आता मात्र आपल्या संघासाठी भारतीय रेल्वे प्रमाणे दौड विजयी विजयी तेजस एक्सप्रेस याप्रमाणे मात्र तो विजयाचे घोडदौड चालू ठेवेल का, कारण त्या वेगाने चेंडू फेकेल का ते देखील पाहावं लागणार आहे पुन्हा. ओ सुंदर चेंडू ढकलून दिला पॉईंटच्या दिशेने, हवेमध्ये चेंडू होता बराच काळ, त्यानंतर जमिनीवरती पडला, एक धावणकी मिळेल. कॉल केला होता नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाजाने, पण मात्र थांबवलं. नो नो नाही म्हणजे नाही नाही होत, नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी आपल्याला संधी प्राप्त होते या दोन्ही फलंदाजांना. आपण पाहतो स्ट्राईकला आहे तो फलंदाज प्रवीण आणि नॉन स्ट्राईकला आहे तो तेजस. आपण पाहतोय सुंदर रणनीती आहे, प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस असावा, जिद्द असावी, कारण जर आपल्याला जिंकायचं असेल तर या गावदेवी टेटवली या संघाच्या प्रतिस्पर्धी म्हणून आपण फलंदाजी करताना मोठी धावसंख्येची गरज आहे आणि मोठे फटके देखील तितकेच गरजेचे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय, हवेमध्ये चेंडू आहे, ताऱ्यांना स्पर्श करतोय चेंडू, चेंडूखाली येतो यश स्वतः आणि इथे मात्र झेल पकडला जातोय. इथे मोठा गडी बाद होतोय, माघारी परतावा लागेल तो प्रवीणला बॅक टू द पॅव्हिलियन. थोडासा उन्हाचा त्रास झाल्यामुळे मात्र मंदार सरांचा डीजे मात्र या ठिकाणी शांत झालेला, या ठिकाणी आपल्याला थोडासा दुपारच्या वेळेमुळे आपल्याला थोडासा शांत झालेला या ठिकाणी पाहायला मिळतोय. गावदेवी टेटवली रुखी आणि सोमजाई असून या संघाच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल होईल. गावदेवी रुखी आणि सोमजाई असून या संघाच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल होईल. तरी दोन्ही संघाचे संघनायक यांना विनंती आहे की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. गावदेवी रुखी आणि सोमजाई असून माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. चला आपण जाऊया सुंदर एकीकडे. आपण जसा एकीकडे आपण पाहतो आयपीएलमध्ये सिद्धू आता कॉमेंट्री करतो, तसेच सिद्धूच्या प्रति कृती आपण पाहतोय, प्रशांत कदम यांना पाहतोय.
आपण विनोदी एक समालोचन आपण पाहतोय, मजा येते, मनोरंजन देखील केलं जातं. काही आपण गावठी ग्रामीण ठिकाणी जशी आपण समालोचन केलं जातं, एक उत्सुकता असते ऐकण्याची, आपली भाषा, गावठी भाषा, आपली बोली भाषा, त्या भाषेमध्ये आपण ज्यावेळेस समालोचन केलं जातं त्यावेळेस नक्कीच क्रिकेट रसिकांचं देखील एक मनोरंजन आणि एक हृदयाला गवसणी घालण्याचं शब्द आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच मनीषजी, कारण का ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये आगरी भाषा ज्याप्रमाणे लोकप्रिय आहे त्याचप्रमाणे कोकणी भाषाही लोकप्रिय आहे, आणि त्या भाषेमध्ये समालोचन पाहताना, समालोचन करताना एक मोठी मजा येते, आणि तीच मजा या ठिकाणी आपण सातत्याने घेत असतो. अमोल दादा या ठिकाणी स्मित हसतीय एकदा. नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आमचा श्वास मराठी, आमचा ध्यास मराठी, आणि आमचा इतिहास देखील मराठी हे सांगतायत या समालोचन कक्षाच्या माध्यमातून. अनेक आपल्याला संदेश सुविचार देखील दिले जातात, शिवविचार देखील दिले जातात. त्याचप्रमाणे माझ्या जोडीला जोडले गेलेले माझे मित्र आहेत, वर्ग मित्र प्रशांत कदम, आमची ही जोडी आज मात्र समालोचन कक्षाच्या शेवटच्या सत्रापर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी मात्र एक अनुभवी खेळाडू सुहास अब्गुल, मी मगाशी म्हटलं होतं ज्याप्रमाणे या ठिकाणी सातत्याने कामगिरी करताना मैदानावरती असेल किंवा दापोली आयपीएल मध्ये दापोलीच्या आझाद मैदानावरती सातत्यपूर्ण कामगिरी करताना एक खेळाडू गावदेवी टेटवली मधील दिसतो, तो आहे सुहास दादा अब्गुल. एक मोठं नाव आहे गावदेवी टेटवली मधील आणि दापोली क्रिकेट मधील, दापोली तालुका क्रिकेट मधील. सातत्याने धावांचा डोंगर या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला मिळतो. आता मात्र या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळतो, या ठिकाणी मात्र ऑफसाईडला तटवलेला चेंडू, सीमारेषे पार, चार धावा, आणि या चार धावांची संघाची धावसंख्या झाली आहे ती. पुण्याचा बापा दगडू सेट आणि चेंडू जातोय सीमारेषेला भेट. धावपलकावरती धावा आपण पाहतोय, 19 धावा धावपलकावरती जोडल्या जात आहेत. 1-9 लॉस ऑफ 3 विकेट माघारी परतल्या, 3 विकेट माघारी परतल्या. आता तेजस एक्सप्रेस आणि सागरला मात्र इथे आहे, मोठी जबाबदारी खांद्यावरती आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना चेतनला मात्र दाद द्यावी लागेल, कौतुक करावे लागेल, कारण चेतनने 6 चेंडूचा मारा करताना, भेदक गोलंदाजी करताना फक्त 2 धावा खर्च केल्या. महत्वपूर्ण गोलंदाजी, अनमोल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ओ खोदून काढलाय चेंडू, विजय नायनाक यांच्या स्टँड कडे जाताना चेंडू आपण पाहतोय, शतरक्षक तैनात आहे, प्रोटेक्शन दिलं जात आहे, आणि खराब थ्रो देखील आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा मात्र वेगाने पूर्ण केल्या जातात, 2 धावेच्या मदतीने धावसंख्या वधारेल, धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते 21 धावा धावपालकरती जोडल्या जातात. 3 गडी माघारी परतल्या, 21 धावा धावपालकरती जोडल्या जातात. आपण पायाआधीचा सामना पाहिला, 37-38 धावांचं आव्हान होतं, आता मात्र थोडस कमी होताना पाहायला मिळतंय धावसंख्या, कारण रोखून ठेवलंय या गावदेवी टेटवली संघाच्या गोलंदाजाने, थांबून ठेवलंय, रोखलंय फलंदाजांना मोठे फटके खेळण्या वाचून. ओहो, यॉकर चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, वेग होता चेंडूमध्ये, टप्प्यामध्ये परिवर्तन केलं आणि संमिश्र गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळतोय आपला या गोलंदाज सुहास कडून आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी रुके आणि सोमजाई असोन यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल झाला, असोन संघाने, सोमजाई असोन या संघाने सर्वप्रथम शतरक्षण स्वीकारलेलं आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. व्हेरी गुड, फंटास्टिक विनिंग इन दिस, गावदेवी टेटवली अँड सोमजाई असोन अँड विन द टॉस, सोमजाई असोन अँड सिलेक्ट द फील्ड. थँक यू मिस्टर. इथे मात्र योगेश पाटील प्रशांत कदमच्या कॉमेंट्रीवरती फिदा होताना पाहायला मिळत आहेत. एक नक्कीच पारितोषिक देखील दिलं जाईल अशा कॉमेंट्रीला, कारण एक मनोरंजन उन्हाचा तडाखा आहे, अशा उन्हाच्या तडाख्यांमध्ये थोडस मनोरंजन असणं फार गरजेचं आहे. एक तर डीजेवाला साथ नाही आहे, डीजेवाला कनेक्ट होत नाही आहे, तर मात्र कॉमेंट्री असणं फार गरजेचं आहे. इथे कॉमेंट्री आज आपल्याला प्रशांत कदम आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र पुढील चेंडू सुवास दादायचा, या ठिकाणी मात्र छान क्षेत्ररक्षण, या ठिकाणी 2 धावेवरती समाधान, संघाची धावसंख्या या ठिकाणी वधारलेली पाहायला मिळते. संघाची धावसंख्या झाली होती 25 धावा धावपालकावरती जोडल्या गेल्यात. अनेक मान्यवरांची देखील मांदियाळी, उन्नावर विभागाचे अजिंक्यतारा, पंचक्रोश क्रिकेट मंडळाचे सहसचिव सन्माननीय अनिलजी डिंगनकर सर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. तसेच सन्माननीय उत्कर्ष विकास मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय विश्वनाथजी मिसाळ सर यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. दोन्ही सन्माननीय व्यक्ती यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी मात्र ऑफसाईडला तटवलेला चेंडू, या ठिकाणी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण मंडळ आहे, या ठिकाणी मात्र 3 धावा मिळत आहेत.
या ठिकाणी मात्र थोडीशी मिसफील्ड झाली, या ठिकाणी धाव मिळाल्या त्या पंच धावा किती तीन ना चार धावा आणि या चार धाव्यांती षटकाची समाप्ती होते. संघाची धाव संख्या होती ती 29. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावपालकावरती धावा होत आहेत त्या 29 जोडल्या जात आहेत, 29 धावा जोडल्या जातात आणि 30 धावांचं आव्हान असेल ते गावदेवी टेटवली या संघाला. एक गावदेवी टेटवली संघाचे बलाढ्य संघ आहेत, एक अष्टपैलू खेळाडूचा भरणा देखील आहे, अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळणारे हे खेळाडू आहेत. एकीकडे आपण पाहिला सुहास देखील पाहिला, त्यानंतर आपण पाहिला तो सर मनीष सर तुम्हाला सांगू इच्छितो की जर सुहास जरी या ठिकाणी आता फलंदाजीमध्ये जरी बादशहा असेल तरी मात्र त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून त्याचाच भाऊ या ठिकाणी शुभम मात्र एक अफलातून फलंदाजी करताना सुद्धा पाहायला मिळतो. अंडरम क्रिकेटमध्ये एक मोठं नाव आणि याच मैदानावरती एका षटकामध्ये सलग चार षटकार सुद्धा मागच्या एका सामन्यामध्ये मला वाटतंय समीक्षा इलेव्हन च्या संघाबरोबर या ठिकाणी त्यांनी चार षटकार एका षटकामध्ये चार षटकार खेचले होते. ते समीर याच्या गोलंदाजीवरती मला आठवतोय तो सामना समीक्षा इलेव्हन त्या सामन्यामध्ये समीरने सुद्धा एक मोठी फलंदाजी या ठिकाणी केली होती आणि त्याच वेळेला शुभमने सुद्धा या तोडी तोड उत्तर त्या ठिकाणी समीरच्या फलंदाजीला तेव्हा दिलं होतं आणि या ठिकाणी मात्र पंच भावेश आणि लंकेश थोडीशी बातचीत करताना आपण सन्मान सोहळ्याकडे वळूया. सन्माननीय अनिलजी डिंगनकर सर यांचा इथे येतोचे सन्मान केला जाईल. मी आयोजकांना विनंती करेन की अनिलजी डिंगनकर सरांचा आपण पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा. अजिंक्यतारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळाचे सहसचिव सन्माननीय अनिलजी डिंगनकर आदर्श संघाचे कर्णधार आहेत, माजी कर्णधार, तसेच उत्कर्ष विकास मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय विश्वनाथजी मिसाळ यांना विनंती करेन की आपण अतिथी देवोभव या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. विश्वनाथजी मिसाळ साहेब सन्माननीय मंदारजी खिजबेल यांना विनंती करतो की विश्वनाथजी मिसाळ सर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. पण मी पिट्या सन्माननीय विश्वनाथजी मिसाळ सर या ठिकाणी सन्माननीय अनिलजी डिंगनकर सर यांचा या ठिकाणी सन्मान करीत आहेत. ते मंदार किजबिले पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान होत आहे. चला क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. असोन कुमारवाडी चला पटापट, वेळ फार कमी आहे मित्रांनो. आपण पाहतोय लाईनअप पाहतोय, एक शिस्तबद्ध संघ ग्रामीण ठिकाणी असे पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थाने अशा टुर्नामेंटमध्ये ग्रामीण ठिकाणचे असे संघ प्रामुख्याने एक शिस्तबद्धता नियोजनबद्ध संघ नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. सांगायचं झालं तर ही आज शिस्त आपल्याला पाहायला मिळते ती अजिंक्यतारा अजिंक्यताराच्या चषकाच्या माध्यमातून ही एक शिस्त या आपल्या सर्व खेळाडूंना त्याचबरोबर रणसंग्रामच्या माध्यमातून या खेळाडूंना आपल्या खेळाडू हे शिस्तप्रिय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ह्या दोन मंडळांचं मोठं योगदान आहे अजिंक्यतारा आणि रणसंग्राम. सामने जलद गतीने या ठिकाणी चला या ठिकाणी मात्र टेटवली गावदेवीची सलामीची जोडी या ठिकाणी गणेश सॉरी यश आणि सुहास या ठिकाणी मैदानात मोठी जोडी या ठिकाणी सलामीची आपल्याला पाहायला मिळते यश आणि सुहासच्या माध्यमातून. मी मगाशी म्हटलं की या ठिकाणी जरी रणजितजी तुम्ही जरी पाटील असाल तरी
आणि या ठिकाणी मात्र आमदार टेटवली गावातले पाटील या ठिकाणी मात्र सलामीला. तीस धावांचं आव्हान आहे, 30 धावांचं आव्हान 18 चेंडू मध्ये. चला जलद गतीने सामने चालवा, गतिमान करा, विनंती आहे. कारण आता वाजलेले आहेत बरोबर, आपण पाहतोय 1:48 झालेले आहेत. दुपारच्या सत्रामध्ये आपण प्रवेश केलेला आहे, खूप सारे सामने देखील होणं गरजेचं आहे. सहकार्य करा सर्व संघाने. मैदानामध्ये दाखल होतोय यश नाचरे आणि नॉन स्ट्राईकला असेल सुहास. या ठिकाणी मात्र गावदेवी टेटवली संघाचे अनुभवी आणि मोठा अनुभव असलेले सन्माननीय मनीषदादा नाचरे आपल्या संघाला या संघाचे ज्या वेळेला सामने असतात त्यावेळेला मात्र या ठिकाणी उपस्थित असतात. आणि आता मात्र या ठिकाणी आपल्याला हा मोठा सामना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि या ठिकाणी मात्र सलामीसाठी उपस्थित सुहास अब्गुल आणि यश. लंकेश दादा आपल्याला विनंती आहे की सामने जलद गतीने या ठिकाणी चालवायचे आहेत. असा उशीर करून आपल्याला जमणार नाही, कारण सर्वांना विनंती आहे की जर का आपण अंतिम षटका अंतिम सामन्यामध्ये पोहोचला तर त्या ठिकाणी मात्र जर आपल्याला साजेसा खेळ खेळायचा असेल किंवा आपली कामगिरी जर का या क्रिकेट रसिकांच्या मनावरती कोरायची असेल तर मात्र तुम्हाला हे सामने मात्र जलद गतीने खेळावेच लागणार. कारण का त्यावेळेला मात्र आपण मर्यादित षटक ही कमी करतो आणि त्या अंतिम सामन्यामध्ये मात्र आपल्याला आपल्याकडे जरी खिलाडी वृत्ती असली तरी मात्र आपल्याकडे या ठिकाणी कमी षटकांचा खेळ आपण या ठिकाणी खेळत असतो. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपला जरी चांगला खेळ असेल तरी मात्र या ठिकाणी आपल्याला कधी कधी सामना कठीण सामना या ठिकाणी खेळायला लागते. या ठिकाणी मात्र सीमारेषेपार 4 धावा छत्रपतींचा छावा आणि या ठिकाणी मिळाल्यात आपल्याला 4 धावा. मनीष सर या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतंय की गावदेवी टेटवली आणि असोंड कुंभारवाडी यांच्यामध्ये हा आपल्याला सामना पाहायला मिळतो. प्रवीण दादा या ठिकाणी या जरा तुम्ही जरा. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा जोरदार मोठा फटका. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा रॉयल चौकार 4 धावा मिळत आहे. संघाची धावसंख्या झाली होती 8 धावा. संघाची धावसंख्या या ठिकाणी वधारलेली, धाव फलक या ठिकाणी मोठ्या चढता 8 धावा मिळत आहेत. या ठिकाणी मात्र लवेश दादा गावडे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. ती खूप खूप धन्यवाद दादा. या ठिकाणी टेटवली ग्रामविकास मंडळ आणि या ठिकाणी मोठा झटका. या ठिकाणी मात्र मोठी विकेट मिळते ती कुंभारवाडी असोंड संघाला. आणि मात्र या ठिकाणी यश निराश होऊन परततोय, यश बाद होतोय. मोठा झटका या ठिकाणी यशच्या रूपाने मिळतोय तो गावदेवी टेटवली संघाला. या ठिकाणी नितीन दादा दवंडे यांना विनंती करतो की लवेश दादा गावडे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे पुष्पगुच्छ देऊन. गावडे आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी जातो तो संदेश गावदेवी टेटवली संघाचा हुकमी एकका संदेश. या ठिकाणी मात्र टेटवली ग्रामविकास मंडळाचे सदस्य सन्माननीय लवेश दादा गावडे यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात येत आहे. धन्यवाद. चला या ठिकाणी मात्र थोडस धुळीचं वादळ. सामने जलद गतीने चालवायचे आहेत. पुन्हा एकदा विनंती करत आहोत आपणास. आणि या ठिकाणी मात्र आमचे मार्गदर्शक सुप्रिया ट्रॅव्हल्सचे सन्माननीय मालक
विघ्नेश्वर म्हैसकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. पुढील चेंडू या ठिकाणी मात्र तटवण्याचा प्रयत्न, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, या ठिकाणी मात्र यश मिळत नाही. एक धाव मात्र चोरटी या ठिकाणी मिळते. संघाची धाव संख्या या ठिकाणी वधारलेली पाहायला मिळते. संघाची धाव संख्या झाली होती 9. या ठिकाणी संघाचाही धाव संख्या 9. संघाची धावसंख्या या ठिकाणी आपल्याला वधारलेली पाहायला मिळते. कारण या ठिकाणी मोठा मोठा मोठी धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे ती. जर सुहास दादा जोपर्यंत मैदानावरती थान मांडू नये तोपर्यंत एक मोठी धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी मोठा फटका, या ठिकाणी एक धाव मिळते. या ठिकाणी मात्र दुसरी धाव सुद्धा पूर्ण, दोन धावा मिळत आहेत. दोन धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 11. आमचे स्कोअरमन सांगतायत की 11 धावा झालेल्या आहेत आणि 11. चला या ठिकाणी मात्र मोठा फटका, हवेमध्ये चेंडू या ठिकाणी मिळत आहेत. 4 धावा मिळत आहेत या ठिकाणी. छत्रपतींचा छावाने मिळाल्या 4 धावा. मोठा फटका या ठिकाणी, सुंदर शॉट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 15. चला फटाफट फटाफट. या ठिकाणी दिनेश म्हैसकर सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. असं गाणं आहे, ओ प्रिया प्रिया आणि आमची ट्रॅव्हल्स सुप्रिया. खरोखर एक मनमुराद प्रवास करायचा असेल तर मात्र या ठिकाणी आपल्या, जर का आपल्याला चांगला प्रवास करायचा, सुखाचा प्रवास करायचा असेल तर नक्कीच आपल्या पंचक्रोशी मधील सुप्रिया ट्रॅव्हल्स चे मालक सन्माननीय या ठिकाणी दिनेश सर म्हैसकर या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखर मोठं मोठं नाव आणि मोठं योगदान या मंडळाला, आपल्या कुणबी समाजाला नेहमी सातत्याने या ठिकाणी सहकारी असतं ते म्हैसकर सरांचं. लंकेश सर जरा सामने जलद गतीने चालू करायचे आहेत. पंचांची जबाबदारी नसते तर आपली सर्वांची जबाबदारी या ठिकाणी असते. आणि या ठिकाणी मात्र सागर कदम आमचे ओम जागृती मित्रमंडळाचे खजिनदार सागर कदम या ठिकाणी उपस्थित. त्याचबरोबर या ठिकाणी मात्र मोठा फटका, 4 धावा जवळजवळ 4 धावा जवळजवळ मिळत आहेत. आणि या 4 धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली होती 19. या ठिकाणी ओम जागृती मित्रमंडळाचे सागर कदम आणि कुणाल दादा मोरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मोठं नाव आमच्या मळेकरवाडीतलं. धन्यवाद सर. त्याचबरोबर या ठिकाणी पुढील चेंडू, या ठिकाणी मात्र मोठा फटका, या ठिकाणी मात्र मिळत आहेत 4 धावा. मोठा फटका. या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली होती 23. सूर्याचा जसा प्रखर या ठिकाणी आपल्याला प्रकाश, या ठिकाणी आपल्याला उष्णता आणि दाह या ठिकाणी आहे, त्याच पद्धतीने या ठिकाणी मात्र फलंदाजांचाही या ठिकाणी गरम गरम फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा मिळाले आहेत गावदेवी संघाचा या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र फलंदाज भेटतोय. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली होती 24 धावा फलकावरती लागले आहेत. संघाची धावसंख्या वधारते. सहा धावांची आवश्यकता आहे जिंकण्याकरिता. 9 चेंडू 6 धावा.
काहीस सोपं समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय जिंकण्याकरिता. आणि मोठं मोठं फलंदाज सुद्धा या ठिकाणी मैदानावरती उपस्थित आहेत. आणि या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळाडू मात्र या ठिकाणी चेंडू खाली या ठिकाणी मात्र जेल सुटतोय. अशा परिस्थितीमध्ये जर का आपण जेल सोडत असाल तर मात्र ही मोठी चूक आहे आपली. कारण का जर का जेल सुटला तर मात्र मोठा खतरा असतो आपल्या संघासाठी. कारण मिसफील्ड होणे आणि जेल सुटणे हे मोठं संघासाठी मोठी नरटी असते. या ठिकाणी मात्र जेल सुटतोय. पुन्हा एकदा मोठा फटका, परंतु कोणतीही धाव घेण्यासाठी तयार नाहीत. आणि या ठिकाणी मात्र संघाची धावसंख्या झाली आहे ती 26. सुहास दादा अब्गुल अजून सुद्धा मैदानात ठाण मांडून. आणि या ठिकाणी मात्र सुहास दादा निराश होऊन परततायत. मला वाटतंय आता त्यांची जागा घेण्यासाठी नक्कीच मोठा शुभम मला वाटतं जाईल या ठिकाणी. गाव आशू जातोय. आशू या ठिकाणी मोठा फटका या ठिकाणी मारण्यामध्ये ज्यांची खेळी असते तो आशू या ठिकाणी खरोखर ज्यांना मानली पाहिजे. आज या ठिकाणी ज्यांच्याकडून काहीतरी शिकावं असं नेतृत्व या सातगावामध्ये आहे ते पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगर राधे तू हळूहळू चाल ना, त्याप्रमाणे ही राधा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जरा दादा यांच्याकडे फोकस करा. चला सर्वांना विनंती आहे, त्या ठिकाणी भोजन वनभोजन चालू झालेलं आहे. सर्वांना रांगेत या वनभोजनाचा आनंद घ्यायचा आहे. सर्वांना विनंती की थोडं सहकार्य करायचं आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी मैदानावरती आपल्याला सामना पाहायला मिळतोय तो. सहा चेंडू चार धावांची गरज, हे काहीस शक्य होईल असं समीकरण या ठिकाणी पाहायला बोलायला जरी शक्य असलं तरी हे क्रिकेट आहे. बंड्या दादा या ठिकाणी आपल्याला पाहायला. आणि या ठिकाणी मात्र मोठा फटका चेंडू हवेमध्ये. आणि या ठिकाणी मात्र चार धावा, छत्रपतींचा छावा मिळाल्या. चार धावा, चार धावांच्या मदतीने या ठिकाणी मात्र विजयी चौकार. या ठिकाणी मात्र विजयी चौकार. या ठिकाणी गावदेवी संघ विजयी होतोय. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आता या मैदानावरती पुढे होणारा सामना सोमजाई असून सॉरी गावदेवी रुखी आणि सोमजाई असून